नाखून जैसे टपोरी को क्या मालूम साला प्यार किस चिड़िया का नाम है। काय नाश्ता ओपन करायचा 9.16 रेशो सिलेक्ट करायचा एडिटिंग मध्ये जाऊन क्लिक करायचं मीडियम मध्ये जायचं आपल्याला आणि बॅकग्राऊंड आहे ते ऍड करून घ्यायचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करू शकता। क्रॉप करून घ्यायचं तुला बॅकग्राऊंड क्लिक करायचं आहे आणि क्रॉप करून घ्यायचं आहे ओके करायचं आहे बॅकग्राऊंड क्लिक करायचं आहे आणि ड्युरेशन वाढवून घ्यायचं आहे त्याची आणि त्याच्यानंतर आपल्याला इग्निट ऑन करायचं आहे आणि आपण बॅकग्राऊंडवर क्लिक करून आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे कलर इफेक्टमध्ये जायचं आहे आणि ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट ॲड करायचा आहे। ओके करायचं आहे त्यानंतर आपल्याला प्लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन बॅकग्राऊंड रिमोर इमेज ॲड करायची आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला इमेज ऍड करायचे ठीक आहे। इमेज साईड मोठी करून घ्यायचे ठीक आहे आणि सेट करून घ्यायचं आपल्याला बरोबर मध्ये सेट करून घ्यायचं साईज मोठी करायची आणि ते मध्ये ॲड करून घ्यायचे ठीक आहे। त्यानंतर त्याची ड्युरेशन वाढवून घ्यायची आपल्याला ड्युरेशन वाढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ओके करायचं आहे आणि इमेजवर क्लिक करून थ्री डॉट्सवर क्लिक करून आपल्याला डुप्लिकेट लेअर क्रिएट करायचे ठीक आहे। त्यानंतर जर त्याला आपण क्रॉप करून घ्यायचं आहे मास्क ऑन करायचं आहे स्क्वेअर साईज फिदर 20% करून घ्यायचं आहे 20% 50% केला तरी चालत आहे ओके आणि सेंड टू बॅक करायचं आहे ठीक आहे। त्यानंतर आपल्याला बॅक साईडला ते सेट करून घ्यायचं आहे बरोबर त्या बॅकग्राऊंडच्या इमेजच्या साईजनं ठीक आहे। सॉन्ग ॲड केल्यावर त्याच्या बेटनुसार आपण त्याला ते इमेज सेट करून घ्यायचं आहे ड्युरेशन तो वाढून घ्यायचा आहे ठीक आहे। तर मी ते फर्स्ट इमेज आहे त्याची ड्युरेशन वाढून घेतो आपल्याला ॲडिओ ॲड करायचा आहे सॉन्ग प्ले करून बघतो सॉरी आपल्याला फ्रंट बॅक फ्रंटवाल्या इमेज बॅक साईडच्या इमेजला क्लिक करायचं आहे ओव्हरले ॲनिमेशन जाऊन त्याला फ्लिकर क्लिक करायचं ओके करायचं आहे। त्यानंतर आपल्याला फ्रंट इमेजला क्लिक करायचं आहे इन ॲनिमेशनवर जायचं आहे स्लाईड राईट करायचं आहे लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे 5.5 आपल्याला स्पीड सिलेक्ट करायचं आहे ओके करायचं आहे PNG लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करू शकता ठीक आहे। तर आपल्याला सॉन्ग ॲड करायचं आहे सॉन्ग ॲड केल्यावर आपल्याला 5 सेकंड पर्यंत जायचं आहे 5 सेकंड आणि इमेजवर क्लिक करून आपल्याला
ट्रिम टू लेफ्ट करायचं आहे. त्याला पूर्ण इमेज ट्रिम टू लेफ्ट करायला त्याला ॲड करायचं आहे, ओके करायचं आहे. आणि ओवरऑल ॲनिमेशन जाऊन स्टार्टिंग पॉइंटला जायचं आहे, निर्मित जायचं आहे, ड्रिफ्टिंग ॲड करायचं आहे आणि ओके करायचं आहे, ठीक आहे. मी जाऊन तुला नाव ॲड करायचं आहे. ऑडिओच्या बीटच्या ह्याच्या शोवर ना ॲड करायचं आपल्याला. प्ले करून बघतो व्हिडिओ. ठीक आहे, नाव ॲड केलं. आपल्याला पीएनजी आपल्याला बरोबर वाढून घ्यायचं आहे, तो पण ॲड करून घ्यायचा आहे आणि क्रॉप करून घ्यायचा आहे त्याची इमेज. ठीक आहे, प्ले करून बघतो. सो इकडे जाऊन मीडियामधून आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. क्रोमिक त्यात ग्लिच ड्युरेशन वाढून घ्यायचा आहे. गेटमध्ये जाऊन आपल्याला तिथपर्यंत ग्लिचमध्ये द्यायचा आहे, ड्युरेशन वाढून घ्यायचा आहे, डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. त्याला ॲड करायचं आणि त्याचे ड्युरेशन वाढून घ्यायचे आहे. आपण त्यानंतर आपल्याला पुऱ्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचा आहे, ओके करायचं आहे. त्यानंतर ग्लिचवर करायचं सेटिंग मध्ये आणि पीएनजीची स्ट्रेंथ आपल्याला वाईफ करायचं 100% ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि क्वालिटी आपल्याला 14% ठेवायची आहे. तर आपल्याला ओके करायचं आहे. प्ले करून बघायचा व्हिडिओ. त्यानंतर आपल्या बॅक साईड सेंड करायचं आहे आपल्याला. थ्री डॉट्सवर क्लिक करून ठीक आहे. रेडमधून मीडियामधून आपल्याला क्लिक करून बॉर्डर ॲड करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा पार्ट्स असतात ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत. सॉरी, एक्स्ट्रा लेफ्ट जाऊन आपल्याला ओवरलेमध्ये जायचं आहे, जे गेट मोडमध्ये जायचं आहे आणि इफेक्ट सगळे आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. ट्रिम करून टाकायचे, शेल इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यामध्ये जाऊन आपल्याला मिस्ट्रेस बॉक्स ॲड करायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड करायचं, ट्रिम करून टाकायचे. त्यानंतर आपलं स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे. लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन आपण बॉर्डर ॲड करायचं आहे. त्याची ड्युरेशन फुल स्क्रीन करून घ्यायचं, करून आपल्याला ड्युरेशन फुल करून घ्यायचं आणि ओके करायचं, ठीक आहे. तर आपल्याला प्ले करून बघायचा आहे व्हिडिओ, ठीक आहे. व्हिडिओ मस्त झालेला आहे. त्यानंतर मग शेअरवर क्लिक करायचं आणि FHD 1080 pixels सिलेक्ट करून एक्सपोर्ट करायचं आहे, ठीक आहे. तर व्हिडिओ कसा झाला आहे कॉमेंट करून नक्की सांगा. घेतल्यावर आपल्याला चॅनल सबस्क्राईब करावी, इमेज बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ते ओवरले इफेक्ट ॲड करायचा, ठीक आहे. मिस्टेस बॉक्स क्लिक करायचं आहे, सेकंड वाला ॲड करायचं आहे, ठीक आहे. त्याची साईज मोठी करून घ्यायचं आहे आणि एका खाली त्याला ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर डुप्लिकेट लेअर क्रिएट करायचे आहे आणि ते त्याच्या पाठीमुळे ॲड करून घ्यायचं आहे. त्याला फ्रंट आणायचं आहे, प्रिंग टू फंड करायचं आहे. थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे आणि प्रिंग टू फंड करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर व्हिडिओ प्ले करून बघायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला ठीक आहे.
लेयरमधून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपल्याला बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे, बॉर्डर ठीक आहे. त्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे, ड्युरेशन वाढवायचं आहे, फुल स्क्रीन आणि ड्युरेशन वाढवून घ्यायचं आहे. ओके सॉरी, एक इफेक्ट ॲड करायचा राहिला आहे, ठीक आहे, तो आता आपण ॲड करू. तर एक्स्ट्रा पार्ट कट करून घेऊया पहिला आपण. एक्स्ट्रा पार्ट कट करून ठेवूया, ठीक आहे, त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट कट करू तुम्ही पटापट. तर एक इफेक्ट ॲड करायचा राहिला आहे, तो आता आपण ॲड करू. लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं आणि तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथं तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता, ठीक आहे. Turn us to thousands, and we'll grow.